नमस्कार, मी ऋषिकेश शेलार, आपण पाहताय विदर्भ टीव्ही। विदर्भ टीव्ही मध्ये आपलं स्वागत। एक अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी समोर येते, ती म्हणजे नागपूरच्या रामटेक मधील एका पक्षाच्या कार्यकर्त्यानं पंडित नेहरू आणि भारतातील गांधी कुटुंबातील सदस्यांवरती काही अपशब्द वापरलेले आहेत। ही खरं तर खूप लाजिरवाणी गोष्ट आहे आणि हेच अपशब्द वापरणाऱ्या विरुद्ध काँग्रेसचे नेते उदय सिंग यादव यांनी रामटेक पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। पाहूयात ते नेमके काय म्हणतात। ज्या पदाधिकाऱ्याने हे चुकीचं कृत्य केलं त्याच्यावर पोलिसांनी योग्य कारवाई केली, त्यांचा चांगला प्रथमोपचार झाला। अशी प्रकारची गैरकृत्य कोणत्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्याने पुन्हा करू नये। काँग्रेस पक्षातील अन्य नेते कार्यकर्ते यांना फरक पडो किंवा ना पडो, परंतु माझ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल आणि या देशाकरता ज्यांनी आपले आयुष्याची आहुती दिली, या देशाला स्वातंत्र्य मिळून दिलं, अशा महापुरुषांच्या विरुद्धात कोणी आपत्तिजनक लिहिलं तर त्याचे गंभीर परिणाम त्याला भोगावं लागेल। हे आजच्या कारवाईवरून मी सर्वांना एक इशारा देत आहे।